हॅलो लाला फ्रेंड्स, महिला दिनांच्या सर्व लाला मंडळींना खूप खूप शुभेच्छा. आज मी महिला दिनानिमित्त काही माझे लालाविषयीचे मत तुमच्यासमोर मांडणार आहे. खरंच मला सर्वप्रथम रेश्मा दिदींना धन्यवाद करायचे आहेत की त्यांनी लाला हा प्लॅटफॉर्म उभा केला. खरंच त्यांना ही कल्पना कुठून आली असेल किंवा काय मला माहीत नाही, पण त्यांनी 2012 ते 2013 हे धाडस केलं आणि त्यांनी लातूरमध्ये FB लाला ग्रुप हा बनवला. लाला म्हणजे लातूर लेडीज. आणि अगदी खूप कमी कालावधीमध्येच लाला ग्रुप हा मिनी गुगल तयार झाला आहे. लाला ग्रुप हा महिलांसाठी आहे, जिथे ज्या महिला घरातून व्यवसाय करतात, ज्या महिलांचा मार्केटमध्ये बिझनेस आहे, हा प्लॅटफॉर्म सर्वच लेवलच्या महिलांसाठी आहे. आणि मी स्वतःचंच उदाहरण देऊ इच्छिते की मी जेव्हा माझा व्यवसाय सुरू केला होता तेव्हा मी लालाशी जोडली गेलेली होते. आणि खरंच लालामुळे आज ॲज अ फॅशन डिझायनर मला खूप छान स्कोप मिळाला आहे मार्केटमध्ये लातूरमध्ये. आणि मी खरंच खूप खूप धन्यवाद म्हणते लाला टीमचे, लाला मेंबर्सचे, की ज्यांनी विश्वास ठेवून आज जो काही प्रतिसाद रुपालीज फॅशन पॅराडाईजला दिला आहे त्याबद्दल. आणि मला लालामधील प्रत्येक महिलेला हे सांगायचं आहे की लाला ग्रुपमध्ये तुमचा व्यवसाय कुठल्याही छोट्या स्केलवर असो किंवा मोठा, तुम्ही लालामध्ये जे काही पोस्टिंग करत असता त्याच्यावर तुम्हाला लाईक्स किती मिळतात, कमेंट्स किती मिळतात, मला त्याला फारसं हे नाही वाटत. बट तुमची जी काही पोस्ट असते लालामधला, मला असं वाटतं की इनव्हिजिबल मेंबर्स पण खूप आहेत की जे कमेंट्स करत नाहीत, लाईक्स करत नाहीत, पण ते लोक तुमची पोस्ट खूप आवर्जून पाहतात, लक्षात ठेवतात. आणि जेव्हा केव्हा त्यांना त्या प्रोडक्ट्सची किंवा त्या व्यक्तीची किंवा त्या व्यवसायाची आवश्यकता पडते तेव्हा ते लोक एकतर रेकमेंड करतात किंवा स्वतः येतात. मला हा पर्सनली लालामधून खूप छान एक्सपिरियन्स आलेला आहे. जे काही आमचे लाईव्ह एक्झिबिशन्स होतात किंवा ज्या काही माझ्या पोस्ट असतात, तर बरेच म्हणजे 3-4 महिन्यानंतर लोक येतात की आम्ही तुमची ती पोस्ट पाहिली होती, आम्हाला हे असंच गारमेंट हवं आहे, हे डिझाईन तुमच्या त्या पोस्टमधलं फार आवडलं आहे, याच्याशी रिलेटेड डिझाईन्स तुम्ही आम्हाला करून द्या. एकंदरीत मला हे सांगायचं आहे की लाला जे आहे त्याच्यामधल्या पोस्ट करणं आणि एक क्वालिटी लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि ते हे लाला ग्रुप करत आहे, सातत्याने करत आहे. नवीन नवीन काहीतरी उपक्रम्स ते सतत करत असतं. लाला मंडळींना फक्त व्यवसायच नाही तर ते एंटरटेनमेंटसुद्धा अधूनमधून देतात. जसं की लाला दांडिया नाईट असो, लाला अवॉर्ड्स फंक्शन असो, लाला एक्झिबिशन्स असो, अधूनमधून ते सगळ्या महिलांना एकत्रित करून त्यांचं गॅदरिंग करून त्यांच्यात आणखीन बॉन्डिंग कसं वाढावं, एका विकसित झालेल्या महिलेला पाहून दुसऱ्या महिलेला एक म्हणजे फिलिंग येतं की मलासुद्धा हे करायचं आहे. आणि तुम्ही लालाशी जुडलेला असाल तर नक्कीच तुम्हीसुद्धा ते करू शकता, हे माझं ठाम मत आहे. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की लाला ग्रुप हा मिनी गुगल जो आहे तो खरंच महिलांसाठी एक लातूरमध्ये वरदान ठरलेला आहे. आणि ते वरदान मलासुद्धा भेटलेलं आहे, त्याबद्दल मी खूप खूप मनापासून लाला ग्रुपचे आणि रेश्मा दिदीचे धन्यवाद करते. आणि अशाच अनेक हुशार महिलांना लाला ग्रुप वर आणेल. आणि खूप छान छान असं महिलांचं जो काही व्यवसाय आहे आणि त्यांचं कौशल्य आहे हे आपल्यासमोर येईल. तर त्या सर्व महिलांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.